राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे मेळाव्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. मेळावा संपन्न झाल्यानंतर माजी नगरसेवक नागेश भोळे यांच्या निवासस्थानी भोजन आणि पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सोलापूर लोकसभेची उमेदवारी अद्याप ठरलेली नसून ही उमेदवारी कोणाला द्यायची यावर भाष्य करताना महाजन यांनी दिल्लीकडे बोट दाखवत लोकसभा उमेदवारीबाबत बोर्ड ऑफ पार्लमेंटरी ठरवतील, आम्ही केवळ कमळ आणि नरेंद्र मोदी हाच उमेदवार मानून प्रचार प्रसार करणार असे सांगितले. त्याच पद्धतीने विरोधकांवर टीका करत विरोधकांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत, त्या व्यतिरिक्त त्यांना काही येत नाही असे आरोप केले. त्यासह महाजन यांनी ठाकरे आणि राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. पहा काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन. मी सांगू शकणार नाही कारण तो सर्वस्व अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचा आपल्याला माहिती, आमच्याकडे वेगळी पद्धत आहे. तिथे आम्ही स्वयंघोषित मला तिकीट मिळालं, याला मिळालं, मी प्रचाराला लागलो असं होत नाही. जोपर्यंत दिल्लीहून पार्लमेंटरी बोर्डाच्या मीटिंगमधून शिक्कामोर्तब होत नाही, आमची यादी बाहेर पडत नाही, तोपर्यंत असं नक्की कुणालाही सांगता येणार नाही. मला वाटतं पहिली यादी आमची आलेली आहे 20 उमेदवारांची, दुसरी यादी 1-2 दिवसामध्ये मला वाटतं निश्चित ती बाहेर पडेल आणि त्यावेळेलाच उमेदवार कोण हे आपल्याला ठिकाणी सांगता येईल. सोलापूरातून असा दबाव येतो की स्थानिक उमेदवार. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, समाधान अवताडे आदींसह भाजपचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.